बिना एसी, बिना कूलर तुमचं घर थंड ठेवण्याच्या अशा काही सोप्या टिप्स आम्ही व्हिडिओमध्ये सांगतोय की ज्या आम्ही स्वतः भरपूर दिवसापासून वापरत आहे. एक अशी घरगुती टिप की जिनी तुमच्या घरामध्ये इतकं गारवा निर्माण होईल की तुम्हाला भर उन्हाळ्यात थंडी वाजायला लागेल. फॅन आणि एसी, कूलर नसताना देखील तुम्ही तुमच्या घराचं तापमान 10 ते 15 डिग्रीने कमी करू शकता. आणि ज्याला खर्च हा काहीच नाही आहे. प्रचंड तापमान वाढलंय, उन्हाळ्यामध्ये घरात तेव्हाच आरामदायक वाटतं जेव्हा घरामध्ये एसी किंवा कूलर हा दिवसभर चालू असेल. नाहीतर भर उन्हाळ्यामध्ये घराच्या भिंती काय तर आपली गादी, उशा, चादरी देखील गरम होतात. आणि घरात लावलेला जो पंखा असतो तो लावला का असं वाटतं की तो हवा नाही तर आग सोडत आहे. मग नुसत्या पंख्याने तर रूममधला गारवा हा वाढत नाही, रूममधलं तापमान कमी होत नाही. कारण की याबाबत कोणाचंच दुमत नाहीये की पंखा जो असतो तो फक्त हवा सर्क्युलेट किंवा हवा खेळती ठेवण्याचं काम करतो, तो कधीच तापमान कमी करण्याचं काम करत नाही. जे करण्यासाठी आपल्याला एअर कंडिशनर म्हणजेच एसी किंवा कूलर घ्यावा लागतो. पण प्रत्येकाला एसी किंवा कूलर घेणं शक्य नाही. जरी घेतला तरी तो दिवसोंदिवस तासनतास चालवणं देखील शक्य नाही, कारण ते इतकं त्याची किंमत एकतर महाग आहे आणि ते वापरले तर प्रचंड लाईट बिल, म्हणजे दिवसाला 20-25 युनिट्स याच्यामुळे पडतात आणि ज्यामुळे लाईट बिल 5-5-10-10 हजार रुपये येत असतं. आणि त्यातच एसी जर असेल तर तो वापरणं देखील शरीरासाठी किती हानिकारक आहे हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्वतः असे काही उपाय शोधलेले आहेत, घरामध्ये अशा काही सोप्या गोष्टी करून आम्ही बघितलेल्या आहेत की ज्या जर व्यवस्थितपणे योग्य वेळेत जर तुम्ही केल्या तर तुमच्या घराचं तापमान तुम्ही 10 ते 15 डिग्रीने कमी करू शकता. आणि व्यवस्थित वापरल्या तर कदाचित घरामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळी थंडी देखील वाजून येईल. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पाहता, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. उन्हाळ्यात थंडी वाजून येईल इतका गारवा जर तुमच्या घरात तयार करायचा तर तुम्हाला 4-5 टिप्स वापरावे लागतील ज्यासाठी फारसा खर्च नाही आहे. तर तुम्हाला उन्हाळ्यात जर रूममध्ये गारवा निर्माण करायचा तर याआधी थोडंसं तुम्हाला मेकॅनिझम समजून घ्यावं लागेल, टेक्नॉलॉजी समजून घ्यावं लागेल. आता ती टेक्नॉलॉजी म्हणजे काय, रॉकेट सायन्स नाही आहे. आता आपलं घर किंवा आपल्या घरामधलं वातावरण गरम का होतं हे थोडंसं जर समजून घेतलं तर ते जर आपण आधी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या असं लक्षात येईल की आपलं जे काय घर आहे तर घराच्या खिडकीमधनं जी काय हवा आपल्या याच्यामध्ये येत असते तर त्यामुळे तब्बल 30% जो काय आपलं उष्णता वाढण्याचं काम करत असते. म्हणजे खिडकी हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, कारण की दरवाजे आपले बऱ्याचशा वेळा बंद असतात पण खिडक्या जर ओपन राहिल्या तर तुमची रूम ही पटापट गरम व्हायला सुरुवात करत असते. त्यामुळे खिडकीला आपण फार काळजीपूर्वक 2-3 गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळे तुमचं तापमानच वाढणार नाही. तापमान कमी करण्यापेक्षा ते जर वाढूनच दिलं नाही तर तुम्हाला काही कुठला एसी आणि कूलर लावायची गरज नाही. आता खिडकीमधून तापमान वाढून नाही द्यायचं तर काय करायचं आहे? जर तुमच्याकडे मोठ्या साईडच्या स्लायडिंग विंडोज असतील, जर गॅलरीमध्ये जाण्यासाठी पूर्ण म्हणजे माणसाच्या हाईट इतक्या उंच जर ह्या असतील, जशा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आमच्याकडे देखील आहेत, तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, ज्या खिडकींच्या काचा आहेत तर त्या काचांना तुम्ही हे जे काही न्यूजपेपर आहेत तर ते बाजारामधनं घेऊन यायचे आहेत. 5-6-7 रुपये किलोने त्या ठिकाणी मी आणलेले आहेत. आणि इथे जसं तुम्ही इथे पाहताय तर एका टेपने हे पेपर त्या ठिकाणी लावून द्यायचे आहे. पूर्ण खिडकी इथे भरलेली दिसत आहे, पूर्ण लावून द्यायचं आहे. याने काय होईल, आपल्या खिडकीसमोर पडदे असतात पण त्या पडद्यामधनं जी काही काचामधनं उष्णता येते तर ती त्याच्यामुळे ब्लॉक होणार आहे. आणि अगदी दिवसा देखील तुम्हाला लाईट लावावा लागतो इतका अंधार त्याच्यामुळे होत असतो. आणि हो, अंधार होणं म्हणजेच काय की प्रकाशच आतमध्ये आला नाही तर आतमधलं टेम्परेचर वाढण्याचा काही विषयच येत नाही. या व्यतिरिक्त तुमचे जे पडदे आहेत तर हे पडदे हे देखील तुम्ही अगदी गडद कलरचे म्हणजे डार्क कलरचे त्या ठिकाणी वापरले पाहिजे. आता ही झाली खिडकींच्या संदर्भातील एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट खिडकीच्या संदर्भात अशी करायची आहे, दिवसभर खिडक्या म्हणजे सकाळी 6-7 दरम्यान खिडक्या बंद करायच्या आहेत आणि त्या उघडायच्या आहेत डायरेक्ट रात्री. संध्याकाळी ज्यावेळेस सूर्यप्रकाश सूर्य मावळतो त्याच वेळेस तुमची खिडकी ही उघडली गेली पाहिजे. दरवाजा तुम्ही उघडझाप करू शकता, अगदीच क्वचित एखाद्या वेळेस खिडकी उघडू शकता, पण दिवसभर प्रखर उन्हामध्ये तुमची खिडकी ही उघडली गेली नाही पाहिजे. आता दुसरी गोष्ट जी करायची आहे तर त्यामुळे तुमच्या रूमचं टेम्परेचर कमी होणार आहे. खिडकीची जी काय गोष्ट आहे तर तिने काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार नाही. पण जर वाढलं चुकून हुकून तर ते कसं कमी करायचं याविषयीची आता एक टेक्निक सांगतो. काय करायचं आहे, तुमच्याकडे जो टेबल फॅन असेल तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुम्हाला एक प्लास्टिकची जी काय बॉटल येते ती बॉटल घ्यायची आहे. त्या बॉटलमध्ये पाणी भरून ती फ्रीजच्या फ्रीजरमध्ये जिथे बर्फ होऊ शकतो अशा फ्रीजर सेक्शनमध्ये ठेवायची आहे.
ह्या अशा 2-4 बाटल्याचे तुम्ही बर्फ करून घ्यायचं आहे, एक ट्रे घ्यायचा आहे, आणि हा जो काय ट्रे आहे म्हणजे त्या बाटल्या असं पसरून द्यायचं आहे दाडवे, आणि एक फॅन घ्यायचा आहे, टेबल फॅन, त्या टेबल फॅनसमोर या बाटल्या ठेवून द्यायच्या आहेत. तुमच्या लक्षात येईल, तुमचा छोटा जरी फॅन असला तरी जी काय हवा पास होणार आहे त्या बाटल्यांच्या वरच्या ज्या काय याच्यामधून पास होऊन तिचं तापमान अगदी गॅरंटेड कमी होणार आहे, आणि जबरदस्त तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा दिवसामध्ये देखील गार थंडावा त्या ठिकाणी मिळणार आहे. आता जर सेलिंग फॅन असेल तर तुम्ही हाच ट्रे तुमच्या सेलिंग फॅनच्या कम्प्लीट खाली त्या ठिकाणी ठेवायचा आहे. ह्या वापरामुळे हळूहळू तुमच्या रूमचं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होते, आणि भरपूर वेळा आम्ही जेव्हा हे असं करतो तर आमच्या असं लक्षात आलं आहे की बऱ्याच वेळा आम्हाला अंगावर चादर घेऊन देखील झोपावं लागतं. त्यानंतरची पुढची गोष्ट, जी टेरेसवर राहणारे लोक आहे किंवा ज्यांचा स्लॅब ओपन आहे वरती मजला नाही यांच्यासाठी, त्यांनी काय करायचं आहे, मार्केटमधून चुना घेऊन यायचा आहे. जो कमीत कमी रेटचा चुना मिळतो तो एखाद्या लोखंडाच्या किंवा एखाद्या बादलीमध्ये तो भिजत घालायचा आहे. तो भिजल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं जे काय त्याची जे काय लेप आहे तर तो तुमच्या टेरेसवर मारून घ्यायचा आहे. 24 तास सुकल्यानंतर परत एक लेप, असे 2-3 जाड लेप त्या ठिकाणी मारायचे आहे, आणि ह्या लेपने तुमचा विश्वास बसणार नाही, 6-7 डिग्रीचा फरक तुमच्या लक्षात येणार आहे. हा चुन्याचा लेप मारण्याचा खर्च कदाचित 1,000-2,000 रुपये येऊ शकतो, पण रात्री जो काय तुमचा फॅन, सेलिंग फॅन जो आहे, कारण की स्लॅब तापल्यामुळे सेलिंग फॅन जो आग ओकतो तर तो प्रॉब्लेम येणार नाही, आणि घरामध्ये नेमकं नेहमी थंडावा त्या ठिकाणी बनून राहील. आता यानंतर जर तुमच्याकडे छोटं मोठं जर कूलर असेल तर त्या कूलरला तुम्ही AC बनवू शकता. होय, जो तुमचा कूलर आहे तर त्याचं रूपांतर AC करू शकता. आता कसं करायचं, जे काय आपल्या कूलरमध्ये पाणी असतं तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये तुम्हाला आईस क्यूब्स, म्हणजेच जे आपण जे काय बर्फ आपला फ्रीजमध्ये बनवायचा आहे तर तो त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. ज्याने काय होईल की त्या पाण्याचं टेम्परेचर अतिशय कमी होऊन जाईल, आणि कूलरचं फंक्शनच काय आहे की ह्या पाण्याचेच बारीक जे काय थेंब आहे तर ते थेंब त्या हवेमधनं ते बाहेर फेकत असतं, ह्युमिडिटी वाढवत असतं, तर त्याचमुळे काय होईल, त्या पाण्याच्या थेंबाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे जबरदस्त थंडावा तुम्हाला इथे दिसून येणार आहे. अगदी काही मिनटामध्येच तुमच्या रूममध्ये इतका थंडावा तयार होईल की तुम्हाला कदाचित अंगावर रग घ्यावा लागेल, आणि हे आम्ही स्वतः देखील बघितलेलं आहे. आम्ही AC आणि अगदी या कूलरचं जे काय आहे, म्हणजे पाणी वगैरे टाकून आणि त्यामध्ये बर्फ टाकून हे जर कम्पॅरिझन केलं तर दोन्हीकडे सारखाच फील त्या ठिकाणी येतो असं देखील लक्षात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जे उन्हाळ्यामध्ये आपण कपडे वापरतो ते सुती कपडे त्या ठिकाणी वापरले पाहिजे. टाईट पॅन्ट्स असतील, टाईट शर्ट्स असतील तर ते शक्यतो वापरले नाही पाहिजे. या व्यतिरिक्त आपलं जे काय माठामधलं पाणी आहे, म्हणजे मातीच्या भांड्यातील पाणी शक्यतो पिलं पाहिजे. जी काय उष्णता, म्हणजे ज्याच्यामध्ये जे काय थंडावा आहे, म्हणजे असे काही पदार्थ आहेत त्यांचं सेवन देखील आपण केलं पाहिजे. ह्या 2-4 टिप्सने नक्कीच तुमच्या घराचं जे काय टेम्परेचर आहे ते जबरदस्तपणे कमी करू शकता. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.